नमस्कार वसंत व्याख्यान येतलं आजचं व्याख्यान कैलासवासी गिरिजाबाई गोपाळ साठे यांचं व्याख्यान आहे एका अत्यंत वेगळ्या विषयावरच्या व्याख्यान आज इथं होईल पण त्यापूर्वी आजच्या व्याख्यात्यांची मी अगदी थोडक्यात ओळख करून देतो निखिल कुलकर्णी हे आजचे व्याख्याते आहेत माननीय निखिल कुलकर्णी यांनी पुणे विद्यापीठातनं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधनं पदवी घेतली म्हणजे बीई केलं त्यानंतर सुप्रसिद्ध अशा बिट्स पिलानी या संस्थेतनं म्हणजे बिर्ला इन्स्टिट्यूटमधनं एम एस पूर्ण केलं मूळचे मिरजेचे असलेले निखिल कुलकर्णी त्यानंतर म्हणजे पदव्युत्तर शिक्षणानंतर अमेरिकेमध्ये गेले आणि तेव्हापासून त्यांनी शब्दशः मागे वळून पाहिलं नाही सुरुवातीला काही काही वेगळ्या संस्थांमध्ये सेवा बजावल्यानंतर त्यांनी ज्याला बिग फोर कन्सल्टन्सीज असं म्हणतात म्हणजे संपूर्ण जगातल्या चार मोठ्या या या सल्लागार कंपन्यांपैकी एक असलेल्या अरन्स्ट अँड यंग या कंपनीमध्ये सल्लागार म्हणून व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम केलं या दरम्यान त्यांचं मुख्यतः कार्यक्षेत्र वेगवेगळ्या मोठ्या रुग्णालयांना किंवा तत्सम आरोग्यविषयक संस्थांना व्यवस्थापनविषयक सल्ला देणं मॅनेजमेंट कन्सल्टन्सी अशा स्वरूपाचं होतं त्यानंतर त्यांनी इतरही अनेक संस्थांबरोबर काम केलं ज्याच्यामध्ये सन ट्रस्ट असेल मेटलाईफ असेल किंवा आजच्या तरुणाईला माहीत असलेली गुगल कंपनी असेल यासारख्या अनेक सुप्रसिद्ध कंपनीजबरोबर सल्ला सेवा देण्याचं काम माननीय कुलकर्णी सरांनी केलं सध्या कुलकर्णी सर अमेरिकेमधल्या कॅलिफोर्निया राज्यामधल्या दोन कंपन्यांना सल्ला देण्याचं काम करतात सेवाभावी सल्लागार या स्वरूपाचं काम करतात mm -hmm. की त्यांच्या कारकिर्दीची अगदी थोडक्यात ओळख झाली याचं कारण आजच्या व्याख्यानाशी संबंधित त्यांचे दोन पैलू मला आपल्याला सांगितले पाहिजेत त्यातला पहिला पैलू पहिल असा की शालेय जीवनापासनं निखिल कुलकर्णी हे वक्तृत्व क्षेत्राशी जोडले गेलेले होते शालेय जीवनातला तर उल्लेख आत्ता मी करणार नाही वेळेअभावी पण त्यांच्या महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांनी शंभरपेक्षा अधिक वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि त्यातल्या बहुसंख्य स्पर्धांमधलं विजेतेपद पारितोषिकं निखिल कुलकर्णी यांना मिळाली त्यातलं सर्वात उल्लेखनीय पारितोषिक जरूर सांगितलं पाहिजे कारण नाशिक इथे झालेल्या महाराष्ट्र टाईम्सतर्फे झालेल्या स्पर्धेमध्ये संपूर्ण राज्यामध्ये ते पहिले तर आलेच पण श्रोत्यांमध्ये उपस्थित असलेले राजकीय नेते तत्कालीन राजकीय नेते कैलासवासी विनायक दादा पाटील यांनी आवर्जून त्यांच्या भाषणाची दखल घेतली त्यांच्या वक्तृत्वाचं हे कार्य वेगळ्या स्वरूपात अजूनही चालू आहे आणि म्हणूनच ते आजचे आपले माननीय व्याख्याते आहेत त्यांची ओळख संपवताना मी शेवटचा पैलू जो सांगेन तो आजच्या व्याख्यानाविषयी थेट संबंधित आहे आणि तो पैलू असं म्हणजे शालेय जीवनापासूनच निखिल कुलकर्णी हे सूर्यनमस्कारांशी जोडले गेलेले आहेत पुढे त्यांचं सूर्यनमस्कारांविषयीची साधनं इतकी वाढत गेली की आज जर जागतिक पातळीवर सूर्यनमस्कार चळवळ पसरवणारं नाव म्हणून त्यांचा उल्लेख केला तर ते तर तो गैर होणार नाही आणि मग जसं जसे अधिकाधिक सूर्यनमस्कार ते करत गेले तसे तसे लोक त्यांना भेटत गेले आणि आज ती एक चळवळ होऊ पाहते जागतिक पातळीवरची या दरम्यान ते केवळ एक योगसाधक किंवा केवळ नमस्कार घालणारी एक व्यक्ती एवढीच त्यांची भूमिका मर्यादित राहिली नाही तर सूर्यनमस्कारांच्या वेगवेगळ्या ले पैलूंचं शास्त्रीय चिंतन त्यांनी केलं आणि नंतरच्या काळामध्ये ते मुख्यतः भाषणांमधनं लेखनामधनं आणि महत्त्वाचं म्हणजे कृतींमधनं जगामध्ये पोचवलं आजच्या त्यांच्या व्याख्यानातनं आपल्याला कळेलच परंतु सूर्यनमस्कार हा आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांनाच माहीत असलेल्या प्रकाराचं संगीत या दृष्टीने योगशास्त्र या दृष्टीने षटचक्र या दृष्टीने एकूणच आरोग्यावर परिणाम कसा होतो या दृष्टीने आणि प्रतिकारशक्ती वाढवणं सध्याचा जो सगळ्यात जिव्हाळ्याचा मुद्दा याही दृष्टीने सूर्यनमस्कार ह्या व्यायामाचा कसा सखोल उपयोग होऊ शकतो याचा अत्यंत शास्त्रीय विश्लेषण माननीय कुलकर्णी सर करतात याच विषयासंबंधीचं त्यांचं पुस्तक भविष्यामध्ये विवेकानंद केंद्रातर्फे आपल्यासमोर येणारच आहे पण तत्पूर्वी यंदाच्या ज्ञानसत्राचं निमित्त साधून माननीय निखिल कुलकर्णी सर हे सूर्यनमस्काराच्या विविध पैलूंविषयी आपल्याशी आता बोलणार आहेत सूर्याचे घड्याळ या तऱ्हेची संकल्पना घेऊन लवकरच ते आपल्याशी बोलतील माननीय निखिल कुलकर्णी नमस्कार सूर्याचे घड्याळ आरोग्याची नांदी मी निखिल कुलकर्णी वक्तृत्व उत्तेजक सभेचे सन्माननीय अध्यक्ष आणि इतर मान्यवर पदाधिकारी या इथं उपस्थित असलेले सर्व ज्ञाते वक्ते आणि श्रोते हो अठराशे पंच्याहत्तर साली न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सुरू केलेला हा वसंत व्याख्यानमालेचा महायज्ञ आज इतक्या वर्षांनी देखील तितक्याच समर्थपणे चालू आहे या दरम्यान इतकी स्थित्यंतरं झाली इतकी सरकार बदलली समाज बदलला समाजाची संवादाची माध्यमं बदलली तरी देखील तरी देखील वसंत व्याख्यानमालेचा हा उपक्रम आज देखील तितक्याच तडफेनं त्याची उपयुक्तता सिद्ध करण्यात यशस्वी झालेला आहे ही एक फार मोठी गोष्ट आहे समाधानाची गोष्ट आहे असं म्हणतात की संकल्पामध्ये सिद्धी असते आणि मग तो संकल्प जितका शक्तिशाली तितकी त्याची सिद्धी देखील अद्भुत असते आणि आज वसंत व्याख्यानमालेचं हे अद्वितीय असं यश पाहिलं की मागं न्यायमूर्ती रानड्यांनी केलेला संकल्प किती शक्तिशाली असेल याची आपण कल्पना करू शकतो पारतंत्र्याच्या काळामध्ये कदाचित शहाणे करून सोडावे सकळ जन या अशा विचारानं त्यांनी हे एक अद्भुत व्यासपीठ निर्माण केलं असावं आणि समाजाला त्याचा हरवत चाललेला आत्मविश्वास परत मिळवून दिला आणि नंतर मग या व्यासपीठावरती लोकमान्य टिळकांपासून सुरू होत ते महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार स्वातंत्र्यवीर सावरकर महर्षी धोंडोकेशव कर्वे आचार्य आत्रे अगदी शेवाळकर सर शिवाजीराव भोसले सर यशवंतराव चव्हाण अरविंद इनामदार किंवा मनोहर पार्रीकर अगदी यांच्यापर्यंत मराठी मनाला घडवण्याची एक अलौकिक अशी संधी या व्यासपीठानं प्राप्त करून दिलेली आहे मराठी मनावरती जसे जसं माऊलीचं राज्य आहे तुकोबाचं गारुड आहे अगदी तसाच अगदी तसाच वसंत व्याख्यानमालेचा संस्कार आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही त्यायोगे या व्यासपीठाचे त्यावर बोलून गेलेल्या प्रत्येक विभूतीचे आणि अर्थात सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते व्यासपीठ घडवणाऱ्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड्यांचे महाराष्ट्रावर मराठी भाषेवर फार मोठं ऋण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अशा या आभाळा एवढ्या व्यासपीठावरती बोलण्याची माझी पात्रता नाही याची मला निश्चित कल्पना आहे मी साहित्यिक नाही मी विचारवंत नाही तत्वज्ञ इतिहासकार संगीतकार नाटककार राजकारणी यापैकी मी काहीही नाही मी एक सामान्य वाचक आहे आवडेल त्या विषयाचा आणि मिळेल त्या वेळेला आणि माझ्या कुवतीला झेपेल इतका अभ्यास करणारा एक सामान्य विद्यार्थी आहे आता गेली पंचवीस तीस वर्ष सूर्यनमस्कार घालत असताना मला अनेक प्रश्न पडत गेले सूर्य म्हणजे काय त्याचं आपल्याशी नेमकं काय नातं आहे नमस्कार म्हणजे काय सूर्य सूर्यनमस्काराचा आपल्या शरीराला नेमका काय फायदा होतो किंवा सूर्यनमस्काराचा आपल्या मनावर काय परिणाम होतो ग्रॅटिट्यूड म्हणजे काय किंवा कृतज्ञतेनं नेमकं नेमकं काय साध्य होतं एखाद्याचे आभार का मानायचे संगीताचा आपल्यावर काय परिणाम होतो असे असंख्य प्रश्न मला पडत गेले आणि मग मी त्यांची उत्तरं शोधत गेलो त्याच्यावर झालेलं शास्त्रीय संशोधन वाचत गेलो आणि योगायोग म्हणा पण मी अनस्टँड यंगमध्ये काम करत असताना अमेरिकेतल्या मोठ्या मोठ्या दवाखान्यांच्या लिडरशिपबरोबर काम करण्याची मला एक अतिशय अपूर्व अशी संधी मिळाली आणि ह्याच्यामध्ये मग चीफ मेडिकल ऑफिसर होते मोठे मोठे सर्जन्स होते मोठे मोठे फिजिशियन्स होते आ, फार चांगला एक्सपिरियन्स आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे या मंडळींना आयुर्वेदाचं आकर्षण वाटत होतं योगाचं आकर्षण वाटत होतं त्यांना बुद्धाचा मेंदू कसा असेल किंवा तो तसाच का विचार करत असेल किंवा बुद्धाची कम्पॅशन ही नेमकी कुठून येत असेल याचे त्यांना प्रश्न पडलेले होते आणि नुसते प्रश्न पडतील ते अमेरिकन कसले त्यांनी त्याचा न्यूरोलॉजिकल अभ्यास देखील त्यांना त्याचा करायचा होता आणि मग यातलाच एखादा डॉक्टर रिक हॅन्सन बुद्धाज ब्रेन नावाचं एखादं जगदविख्यात पुस्तक लिहून गेला आणि बुद्धाच्या कंपॅशनचा न्यूरोलॉजिकल शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला ज्या गोष्टी आमच्या देशामध्ये दे बऱ्याच अंशी निरुपयोगी कपोलकल्पित आणि अशास्त्रीय म्हणून जवळजवळ टाकून दिल्या गेल्या त्या गोष्टींचा अमेरिकेमध्ये चाललेला शास्त्रीय अभ्यास पाहून माझं या विषयीचं आकर्षण हे उत्तरोत्तर वाढत गेलं मग युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया असो किंवा मॅसॅच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असो इथल्या एखाद्या विद्वान प्राध्यापकांचं भाषण ऐकताना किंवा त्यांचं एखादं पुस्तक वाचताना जेव्हा ते म्हणतात त्यांच्या पुस्तकामध्ये किंवा थोडीशी अश्वगंधा घ्या किंवा थोडंसं गुगुळ घ्या किंवा थोडीशी हळद घ्या हे जेव्हा मला वाचतं तेव्हा मला अगदी भरून येत असतं तर आपली उपचार पद्धती आपलं आयुर्वेद आपलं खगोलशास्त्र आपल्या प्रार्थना आपला आहार आपला योग हा आजच्या अतिप्रगत तंत्रज्ञानाच्या शास्त्रकाट्यावर देखील किती तंतोतंत खरा उतरतोय याची माझी खात्री पटलेली आहे आणि मग या सगळ्याचा सूर्यनमस्काराशी काय संबंध आहे ते मला हळूहळू स्पष्ट व्हायला लागलं आणि गेली बरीच वर्ष आता मी सूर्यनमस्कार आणि आरोग्य या विषयावरती अमेरिकेमध्ये काही वर्ग घेत असतो या विषयावरचं माझं एक पुस्तक आता विवेकानंद केंद्रातर्फे लवकरच प्रकाशित देखील होणार आहे आणि आज त्याच विषयावरती आता तुमच्यासमोर बोलण्याची तुमच्या स तुमच्याशी संवाद साधण्याची मला एक अतिशय अपूर्व अशी संधी मिळालेली आहे हे माझं मोठं भाग्य आहे आजचं माझं भाषण म्हणजे कुठला वैद्यकीय सल्ला नाही कुठला योगाचा वर्ग नाही किंवा कुठला तत्त्वज्ञानाचा तास देखील नाही एका वाचकानं ना, दुसऱ्या वाचकाशी साधलेला तो संवाद आहे असंच त्याला म्हणावं लागेल त्यामुळं एकच विनंती आहे की आगंतुकाचे पाल्हाळ या आगंतुकाचे पाल्हाळ वाटे बहु उथळ तरी घ्यावे गोड करून हीच विनंती आपल्या आरोग्याचा विचार करताना आपण तीन वेगवेगळ्या भागामध्ये करूया आपलं मानसिक आरोग्य आत्मिक उन्नती आणि शारीरिक आरोग्य तर मनाच्या आरोग्यापासून सुरुवात करूया म्हणजे माणसाचं बाळ जन्माला ता, येतं त्यावेळेला त्याच्याकडे असतं मुख्य म्हणजे तीन गोष्टी पहिलं म्हणजे त्याचं शरीर दुसरं त्याचं मन आणि तिसरं म्हणजे त्याला त्याचा आत्मा किंवा त्याच्यामध्ये असलेली चेतना तर आता या तिघांचा विचार केला तर आत्मा किंवा चेतना तर अगदीच फ्लॉलेस आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा करायची काही गरज नाही बऱ्याच वेळेला <coughs> शरीराची पण तीच गोष्ट असते एखाद दुसरा अगदीच दिव्यांग जन्मलेलं बाळ सोडलं तर बहुतेक शरीर देखील उत्तमच असतात दोन हात दोन पाय उत्तम चालणारं हृदय आणि तितकाच कार्यक्षम असा मेंदू असं सगळं आपल्याला उत्तम शरीर असं आपल्याला मिळालेलं असतं मग आता नेमका लाभ कशाला व्हायचा आहे तर असं बघा ते बाळ जसं मोठं होत जातं तसं त्याच्या मनाचे कंगोरे बदलत जातात त्याला आता रंग कळू लागतात त्याला आवाज कळू लागतात त्याचे टोनल क्वालिटीज कळू लागतात त्याच्यामध्ये भावभावना तयार होऊ लागतात त्याला अभिव्यक्ती मिळायला लागते त्याचा शब्दसंग्रह वाढायला लागतो त्याच्यामध्ये तर्क वितर्क आवडीनिवडी भेदभाव हे सगळं नव्यानं तयार होत जातं आणि या सगळ्यामधून त्याचं एक व्यक्तिमत्व तयार होतं आणि मग त्याला काही माणसं काही गोष्टी काही ठिकाणं अशी विशेष आवडायला लागतात किंवा हवी हवीशी वाटायला लागतात ज्याला आपण ॲफिनिटी म्हणतो आणि काही माणसं किंवा मा काही गोष्टी काही ठिकाणं त्याला आवडे अशी होतात आणि त्यातून मग पुढं वैचारिक गुंते वाढत जातात आणि त्यातून वैचारिक भावनिक ताण तयार होतात आणि मग या सगळ्या मानसिक स्थित्यंतराचा परिणाम त्याच्या शरीरावर देखील दिसायला लागतो आणि मग त्याची तलम मुलायम अशी त्वचा आता राखट आणि अशी खडबडीत होऊन जाते त्याच्या रक्तवाहिन्या ताठर होत जातात स्नायू कठीण होत जातात सांधे आखडू लागतात आणि मनाप्रमाणेच मग शरीराचा देखील लवचिक प्रमाण हळूहळू संपत जातो आणि मग लोकांचे पाय धरता धरता किंवा ओढता ओढता हे ज्यांचं त्यांनी लावून घ्यावं पण लोकांचे पाय धरता धरता खाली वाकून स्वतःच्या पायाचे अंगठे धरताना मात्र आता पृथ्वी प्रदक्षिणा करून आल्यासारखं वाटायला लागतं डोळे निस्तेज होतात आणि एक दिवशी एक दिवशी हृदयातली धमनी वाहता वाहता थांबते एका निरागस मृदू आणि तेजस्वी अशा बाळाचं एका आखडून गेलेल्या कपटी अकाली वृद्धत्व आलेल्या आणि निस्तेज अशा प्रौढ माणसामध्ये होणार हे बिभत्स रूपांतरण ही माणसाच्या आयुष्याची एकूण मिळकत तर या पार्श्वभूमीवर ज्या गोष्टीमधून माणसाच्या आठवणींच चरवण थांबेल ज्या गोष्टीमुळं भावनिक आवेग आखडते घेतले जातील आणि ज्या गोष्टीमुळं त्याच वैचारिक तांडव शांत होईल ती गोष्ट ही माणसासाठी सगळ्यात जास्त महत्वाची म्हटली पाहिजे आणि हे सगळं होत असताना त्या गोष्टीचा शरीरावर कसलाही अपाय होता कामा नये हे पण लक्षात घेतलं पाहिजे नाहीतर अल्कोहोल म्हणा किंवा इतर काही व्यसनं म्हणा काही काळासाठी माणसाचं विचारचक्र थांबवू शकत असतीलही पण त्यातून होणारे जे शारीरिक नुकसान आहे ते आतोनात आहे त्यामुळे तो मार्ग हा काही लाभाचा मार्ग म्हणता येणार नाही आता याचा मतितार्थ इतकाच आहे की आपल्याला आता असा मार्ग पाहिजे की ज्यानं शरीराला काहीही अपाय होणार नाही नंबर एक आणि आपल्या मनाचं योग्य संगोपन आणि संवर्धन होत राहील तर सूर्यनमस्कार हा मनाच्या संपूर्ण आरोग्याचा कसा व्यायाम आहे ते आता आपण थोडक्यात बघूया तर मनाचं स्वास्थ्य बिघडवणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले विचार आणि त्या विचारांना जोडून येणाऱ्या भावना तर याच्यामध्ये वाईट विचार जसे आले तसे चांगले विचार देखील आले त्यामुळं कुठलाही विचार चांगला असो वा वाईट तो आपल्या मनाचा सरोवर हा सतत गढूळ करत बसलेला असतो त्यामुळे हा विचार थांबवणं हे त्या व्यायाम प्रकाराचं पहिलं उद्दिष्ट असलं पाहिजे एक चांगली गोष्ट आहे एक चांगली गोष्ट म्हणजे आपलं मन हे आपल्या मेंदूत राहतं आणि त्यामुळं आपल्या मेंदूच्या सगळ्या बायोलॉजिकल लिमिटेशन्स त्यालाही लागू होतात तर सूर्य नमस्कार करत असताना आपण आपल्या मेंदूच्या या सगळ्या मर्यादांचा अतिशय खुबीनं वापर करणार आहोत या मर्यादाच आता आपल्याला कशा मदत करू शकतात त्यात आपण बघूया तर यातली सगळ्यात पहिली महत्वाची मर्यादा म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीवरती अटेन्शन ठेवतो लक्ष देतो ते संपूर्णपणे आपल्या मेमरी वर्किंग मेमरीवरती अवलंबून असतं आता वर्किंग मेमरी म्हणजे काय तर आपल्या मेंदूचं टेम्पररी स्टोरेज म्हणजे आपल्या फक्त इमिजिएट गरजांना लागणारा डेटा या वर्किंग मेमरीमध्ये थे आणून ठेवला जातो आता ॲट

म्हणजे आपल्या टर्म मेमरीमध्ये जरी आपण हजारो लाखो करोडो गोष्टी आठवून ठेवलेल्या असतील <coughs> तरी देखील कुठल्याही एका क्षणी आपल्याला त्यातल्या फक्त चार गोष्टीच आठवू शकतात हे एक माणूस म्हणून आपलं फार महत्त्वाचं लिमिटेशन आहे हे लक्षात घेतलं पाहिजे या विषयावरती खूप रिसर्च झालेला आहे पण यातला सगळ्यात महत्त्वाचा रिसर्च म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ मिझोरी कोलंबियामधल्या डॉक्टर नेल्सन कोवान डॉक्टर जेफ रावडर आणि रिचर्ड मोरी यांनी केलेला याचा अभ्यास हा मला सगळ्यात महत्त्वाचा वाटतो ज्यांना अधिक माहिती हवी असेल त्यांनी एक अतिशय चांगला लेख क्लॅरा मॅस्कोविज यांनी लाईव्ह सायन्सेसच्या शाय एका जर्नलमध्ये प्रकाशित केलेला आहे तो जरूर वाचावा तर एकूण यातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे की मनाची थॉटलेस स्टेट तयार करायची आपल्याला आणि ती तयार करण्यासाठी आपल्याला आपल्या वर्किंग मेमरीचे चारही रजिस्टर्स ब्लॉक करून टाकायचे आहेत ते एकदा तुम्ही ब्लॉक केले आहेत के की तुम्हाला इतर विचार येणार नाहीत अँड दॅट इज आवर के पी आय टू बी थॉटलेस आणि थॉटलेस होण्याच्या प्रक्रियेमध्ये मला आपल्या मेंदूची अजून एक मर्यादा लक्षात घ्यावीशी वाटते मी आपल्याला जरी असं वाटत असलं की <coughs> माणसाचा मेंदू हा एकाच वेळेला अनेक गोष्टी करू शकतो एकाच वेळेला अनेक कामं करू शकतो ज्याला आपण मल्टाटास्किंग असं म्हणतो तर ते संपूर्णपणे चुकीचं आहे आपल्या सुदैवानं माणसाचा मेंदू एका वेळी एकच आज्ञा पाळू शकतो एम आय टीमधले प्रोफेसर अल मिलर यांचा या विषयाचा अभ्यास म्हणजे अतिशय मोठा आहे ही इज द पायोनियर इन दिस टॉपिक तर ते म्हणतात की स्विचिंग फ्रॉम टास्क टू टास्क you think you are actually paying attention to everything around you at the same time but that's not true you are actually not you are not attending everything around you you are not paying attention to uh, one or two things at a time simultaneously but actually you are switching between things very rapidly म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण हे हे पण बघतो ते पण बघतो तसं नाही आपण ॲक्च्युली हे बघायचं थांबतो मग ते चालू होतं त्यामुळे एका वेळी आपण एकाच गोष्टीवरती लक्ष देऊ शकतो आणि चारच गोष्टी आपण आठवू शकतो ह्या दोन लिमिटेशन आपल्या लक्षात ठेवायच्यात तर आपण मेडिटेटिव्ह फॉर्ममध्ये काय करतो तर जेव्हा आपण मेडिटेटिव्ह फॉर्ममध्ये सूर्यनमस्कार करतो त्यावेळेला आपण प्रत्येक नवीन आसनामध्ये गेल्यानंतर आपण त्या आसनाचं नाव बीजमंत्र सूर्याचं नाव चक्राचं नाव चक्राची जागा या गोष्टी आठवतो त्या सगळ्या आपण आपल्या तोंडानं म्हणतो आणि त्यातून आपल्या वर्किंग मेमरीचे चारही रजिस्टर्स आपण कम्प्लिटली ऑक्युपाय करतो आणि करण्याचीही आपल्याला संधी प्रत्येक आसनामध्ये मिळणार आहे लक्षात घ्या आणि त्याच्याच जोडीला आपण त्या आसनामध्ये श्वास कसा घ्यायचा म्हणजे ब्रीदिंग काय करायचं ब्रीदीन करायचं करा का ब्रीद आऊट करायचं याच्यावरती देखील आपल्याला आपलं लक्ष थोडंफार द्यावं लागतंच म्हणजे इथंपर्यंतच आपले चारही रजिस्टर्स संपलेले आहेत आणि याच्यात भर म्हणून आपण जेव्हा आपल्या व्हिज्युअल मेमरीमध्ये आपल्या त्या आसनाच्या चक्राचा रंग आपल्या पुढे आणतो म्हणजे आपण इमॅजिन करतो तेव्हा तर आपण शंभर टक्के थाटले झालेले असतो हा एक अतिशय अतिशय भारून टाकणारा असा अनुभव आहे अशा पद्धतीनं मेडिटेटिव्ह फॉर्म केला तर तो करत असताना सूर्यनमस्कार सोडून दुसऱ्या कुठल्याही विषयावर विचार करता येणं बायोलॉजिकली शक्य नाही असं माझं मत आहे आणि हे माझं ऑब्झर्वेशन आहे म्हणजे पतंजलीनी त्यांच्या एका योगसूत्रामध्ये या अवस्थेचं वर्णन केलं आहे ते म्हणतात की वितर्क विचारानंदाच स्मितानुगमात संप्रज्ञात म्हणजे याचा अर्थ अखंड चाललेल्या विचारातून आणि वितर्कातून मुक्ती झाल्यानंतर होणारं आपल्याच निर्गुण निराकार अशा अस्मितेचं म्हणजे आपल्या स्वरूपाचं दर्शन ही संप्रज्ञात समाधी आहे आता तुम्ही विचार करून बघा की विचार आणि वितर्क नाहीसे करून देऊन आपल्या मनाचं सरोवर हे निवळशंख करून देणारा सूर्यनमस्कार हा पतंजलीनं सांगितलेल्या संप्रज्ञात समाधीपेक्षा कुठेही कमी आहे असं मला वाटत नाही आणि तोच सूर्यनमस्काराचा सर्वात मोठा लाभ आहे असं माझं मत आहे आता थोडा आत्मिक शक्तीचा विचार करूया आत्मा किंवा चेतना किंवा प्राण म्हणजे नेमकं काय आहे या पृथ्वीवरती एक अदम्य शक्तिशाली आणि ज्ञानी असा एक योगी होऊन गेला त्याचं नाव स्वामी विवेकानंद देव धर्म आत्मा शरीर मन पतंजली योग श्वास ध्यान धारणा ज्ञान कर्म भोग भक्ती मृत्यू मोक्ष या मनुष्य मात्राला पडलेल्या किचकट प्रश्नांची त्यांनी दिलेली उत्तरं ही अत्यंत तर्कशुद्ध आहेतच पण आजच्या प्रगत विज्ञानाच्या शास्त्रकाट्यावर देखील सिद्ध झालेली अशी आहे प्राणायामाची व्याख्या करताना स्वामी विवेकानंद म्हणतात की कंट्रोल ऑफ द प्राणा कंट्रोल ऑफ द प्राणा दॅट इज वर्किंग एव्हरीथिंग कंट्रोल ऑफ दिस प्राणा इन द बॉडी इज कॉल्ड प्राणायामा त्यांची बुद्धिमत्ता त्यांचा अभ्यास त्यांचं वक्तृत्व आणि एकूणच त्यांनी उलगडून दाखवलेला वेदांत आणि पतंजली आपण वाचला अनुभवला की हा मनुष्य म्हणजे गेल्या दहा हजार वर्षापासून आपल्या देशामध्ये अखंड वास करत आलेल्या आदियोगाचा प्रत्यक्ष अवतार होता याची खात्रीच पटावी श्रद्धेची धर्माची कर्माची ज्ञानाची योगाची आचाराची विचारांची आणि तर्काची इतकी सुस्पष्ट मांडणी यांच्या आधी आणि यांच्यानंतर कुणालाही करता आलेली नाही याची माझी खात्री पटलेली आहे तर प्राण म्हणजे काय शरीर म्हणजे काय मन म्हणजे काय योग म्हणजे काय श्वास म्हणजे काय योगाचा नेमका उद्देश काय कृष्ण येशू गौतम बुद्ध मोहम्मद पैगंबर महावीर यांच्यासारखे अवतार किंवा प्रेषित आणि आपण जी म्हणजे सामान्य माणसं यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे जो अनुभव कृष्णाने घेतला बुद्धाने घेतला मोहम्मदाने घेतला किंवा महावीरांनी घेतला तो आपल्याला घेता येऊ शकेल का याच्यासारख्या प्रश्नांची त्यांनी दिलेली उत्तरं म्हणजे केवळ केवळ शब्दातीत आहेत विवेकानंदाने दिलेलं यातल्या कुठल्याही एका प्रश्नाचं उत्तर आपण वाचलं अनुभवलं तर याच्या पुढं आपला तर्क संपून जातो आपलाच काय पण मी तुम्हाला सांगतो त्यांचे समकालीन जे निकोला टेस्ला यांच्यासारखे अमेरिकन वैज्ञानिक आणि आघाडीचे संशोधक जेव्हा त्यांना अमेरिकेमध्ये प्रत्यक्ष भेटले त्यावेळेला विवेकानंदाने त्यांना प्राणकल्प आकाश आणि अंतरिक्ष या संकल्पनांच्या ज्या वैदिक व्याख्या सांग सांगितल्या त्या ऐकून टेस्ला त्यांच्या प्रेमातच पडले होते या मैत्रीनंतर टेस्ला यांच्या संशोधनाची दिशा ही संपूर्णपणे बदलून गेली आणि एकदा तर ते त्यांच्या संशोधनाबद्दल बोलताना एखाद्या एखाद्या योग्याला शोभेल अशा शब्दामध्ये ते म्हणाले की इफ यू वॉन्ट टू फाईंड द इफ यू वॉन्ट टू फाइंड द सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स नीड टू थिंक इन टर्म्स ऑफ एनर्जी फ्रिक्वेन्सी अँड व्हायब्रेशन्स बापरे त्याच्यानंतर टेस्ला यांनी अनेक नवे शोध लावले त्यांची त्यांना अनेक नवीन नवी पेटंट्स मिळाली आणि एकूणच म्हणजे माणसाचं आयुष्य अधिकाधिक समृद्ध होत गेलं हे निश्चित पण अत्यंत मागास बुरसटलेलं म्हणून आपल्याच लोकांकडून हिणवल्या गेलेल्या वैदिक आणि योगिक ज्ञानाची अत्यंत प्रगत समजल्या जाणाऱ्या आधुनिक शास्त्राशी किती जवळचा संबंध आहे याचा निकोला टेस्ला आणि स्वामी विवेकानंद यांची मैत्री हा एक उत्तम पुरावा ठरावा असं मला वाटतं म्हणजे एक अध्यात्मातला उच्च आणि एक विद्वानातला उच्च विज्ञानातला उच्च हे जेव्हा एकत्र आले त्यावेळेला तर अशा आधु आपल्या ज्ञानाची आधुनिक विज्ञानाशी सांगड घालणाऱ्याचा अद्भुत पराक्रम करणारे विवेकानंद आता ते ज्या जन, जन्म भूमीमध्ये जन्मले त्याच भूमीत आपल्यालाही जन्म घ्यायला मिळाला ही खरं तर आपल्यासाठी एक अतिशय मोठी भाग्याची गोष्ट म्हटली पाहिजे राजयोगाची व्याप्ती विशद करत असताना स्वामी विवेकानंदाने आत्मा किंवा प्राण म्हणजे काय ते स्पष्ट केलेलं आहे तर विवेकानंदाने आपल्या अस्तित्वाची तीन मुख्य भागामध्ये विभागणी केलेली आहे आपलं शरीर आहे त्याला ते मॅटर म्हणतात आपलं मन आहे ते एका मोठ्याच मोठ्या अशा युनिव्हर्सल माइंडचा एक भाग आहे आणि मग आपल्यामध्ये जो आत्मा आहे प्राण आहे ती आपली कार्य करण्याची शक्ती आहे तर ते काय म्हणतात की एव्हरीथिंग दॅट हॅज मोशन एव्हरीथिंग दॅट हॅज मोशन इज इन्क्लुडेड इन प्राणा ऑर फोर्स अँड इट इज द प्राण विच इज मुंग द स्टार्स सन मून प्राणा इज द ग्रॅव्हिटेशन म्हणजे थोडक्यात आपल्यातला प्राण किंवा आपल्यातला आत्मा ही एक अशी निर्गुण निराकार अशी शक्ती आहे तिला रूप नाही रंग नाही आकार नाही किंवा निश्चित असं उद्दिष्ट देखील नाही त्या शक्तीला तुम्ही जे करायला लावाल ते ती तुम्हाला करून देईल मला वाटतं रेल्वेचं इंजिन हे त्याचं एक उत्तम उदाहरण ठरू शकेल एक इंजिन कित्येक डबे ओढत नेऊ शकतं ते, ते इंजिन जितक्या कार्यक्षमतेनं एका दिशेला जाऊ शकतं तितक्याच कार्यक्षमतेनं ते उलट दिशेला देखील जाऊ शकतं त्याला डबे मागं जोडले तरी चालतात त्याला डबे पुढं जोडले तरी चालतात या इंजिनला स्टिअरिंग व्हील नसतं या इंजिनची पुढची मागची मधली सगळी चाकं कायम सरळ एका रेषेत जात राहतात ज्या रुळावर तुम्ही त्या इंजिनाला ठेवाल त्या रुळावर ते सरळ चालत राहतं ज्या दिशेला त्याला जायला सांगाल त्या दिशेनं ते जात राहतं त्या इंजिनाची दिशा त्यानं कधी निघायचं कुठं थांबायचं कधी रूळ बदलायचे किती डबे ओढायचे त्या डब्यात काय ठेवायचं यातलं काहीही इंजिन ठरवू शकत नाही हे सगळं ठरवण्याचे अधिकार हे त्याच्यामध्ये बसलेल्या त्या मोटरमनला असतात म्हणजे इथं खरा बॉस हे इंजिन नसून द रियल बॉस इज द मोटरमन हे लक्षात घेतलं पाहिजे सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्यातला प्राण किंवा चेतना किंवा आत्मा ही फक्त एक रॉ पॉवर आहे तुम्हाला तुमचं इप्सित कार्य साध्य करण्यासाठी ही शक्ती तुम्हाला दिलेली आहे तिला स्वतःचं असं काहीही स्वातंत्र्य नाही ही शक्ती संपूर्णपणे तुमच्या मनावर अवलंबून आहे तुमचं मन हा या इंजिनचा मोटरमन आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही शक्ती ही सुदृढ शरीराशिवाय काहीही करू शकणार नाही तिला कुठलंही काम करण्यासाठी शरीर हे लागणारच आहे आणि ही शक्ती तुमच्या मनाची हरेक आज्ञा आजन ऐकण्यासाठी अगदी आजन्म कटिबद्ध आहे त्यामुळं परत एकदा या शक्तीवर स्वामित्व आणायचं असेल तर आपल्या मनावर स्वामित्व प्रस्थापित करावं लागेल आणि त्याच्याच जोडीला ती शक्ती ज्यातून व्यक्त होणार आहे म्हणजे आपलं शरीर ते शरीर अत्यंत सुदृढ ठेवावं लागेल खरं तर ही शक्ती कमी देखील होत नाही कधी जास्त देखील होत नाही पण मग असं जरी असलं तरी मग एखाद्या वेळेला आपल्याला आपलं आत्मिक बळ ज्याला आपण विलपॉवर म्हणू ते कमी झाल्यासारखं वाटतं आणि इतर वेळेला ते आत्मिक बळ खूप जास्त झाल्यासारखं वाटतं किंवा वाढल्यासारखं वाटतं तर असं का होतं तर त्याचं कारण हे आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे आपलं मन हे शरीर आणि प्राणाप्रमाणेच त्या एनर्जीचाच एक एक रूप आहे त्या वैश्विक शक्तीचंच एक रूप आहे त्यामुळं त्याला थर्मोडायनामिक्सचे सगळे लॉज अगदी जसेच्या तसे लागू होतात आणि सेकंड लॉ ऑफ मध्ये एक एन्ट्रॉपी नावाची एक संकल्पना आहे तर आता एन्ट्रॉपी म्हणजे काय तर एन्ट्रॉपी मीन्स द डिग्री ऑफ डिसऑर्डर ऑर डिग्री ऑफ केयास इन एनी क्लोज सिस्टीम आता कुठल्याही एनर्जी सिस्टीममध्ये जे काही पार्टिसिपंट असतात किंवा ज्याला आपण मॉलेक्युल्स म्हणतो तर ते नेहमी एका त्या सिस्टीममध्ये सदोदित तसे रिकाम टेकण्यासारखे इकडे तिकडे फिरत बसलेले असतात त्यातलं कुणीही स्थिर बसलेलं नसतं ते सारखे फिरत असतात आता उदाहरणार्थ एका पाण्यानं भरलेलं भांडं घ्या जरी ते पाणी तुम्हाला वरून अगदी स्थिर वाटत असलं तरी देखील त्याच्यामधले मॉलिक्युल्स हे अखंड त्या भांड्याच्या आत एकसारखे फिरत राहिलेले असतात आता त्यांच्या या फिरण्यामुळं एक ठराविक लेवलचा केऑस त्या भांड्यामध्ये तयार झालेलाच आहे हे लक्षात घ्या आता तुम्ही हे भांडत तापवलं तर त्या त्यावेळेला त्यातले मॉलेक्युल्स हे अधिक वेगानं फिरायला लागतात आता याचा अर्थ काय तर त्या सिस्टीमची एन्ट्रॉपी वाढली असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे त्यातली डिसऑर्डर वाढली आपल्या मनाचं देखील असंच आहे आता आपले विचार ही त्या वैश्विक एनर्जीपासूनच तयार झालेले आहेत मग त्याच्यामध्ये आपल्या आठवणी आहेत आपला भूतकाळ आपले विचार आणि आपली ॲजम्शन्स ज्याला म्हणतात तो आपला वर्तमान काळ आहे आणि आपल्या चिंता किंवा आपली स्वप्न की जो आपला भविष्य काळ आहे तर या सर्वांचा एक सदैवाचा त्या आपल्या मेंदूमध्ये सदैवाचा केस करत बसलेले असतात आणि याच्यामध्ये जर आपल्याला एखादी धक्कादायक बातमी समजली की ज्याला आपण ट्रॉमा म्हणू समजा तुम्हाला लॉटरी लागली तर या विचारांचा वेग अचानक वाढतो आणि मग कुणाला अचानक आपण गरिबीत काढलेले दिवस आठवतात मग त्याचं रडू येऊ लागतं कोणाला अचानक आपला साहेब आपल्याला कसा छळतो याचा राग येऊ लागतो वर्तमान काळ किंवा कोणाला आता आपल्या बा बाबड्याला अमेरिकेला पाठवता येणार या या विचारानं अगदी हर्षवायू देखील होऊ शकतो भविष्य तर ही सर्व मनाच्या वाढलेल्या एन्ट्रॉपीची लक्षणं आहेत हे आता तुमच्या लक्षात आलं असेल तर इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशा अस्ताव्यस्त वाढलेल्या एन्ट्रॉपीमुळं तुमचा मोटरमन हा गोंधळून जाऊ शकतो समोरचा गोंधळ त्याला असंही होऊन तो कुठल्या तरी ट्रान्समध्ये पळून जाऊ शकतो लपून बसू शकतो त्याला ग्लानी येऊ शकते आणि सतत होणाऱ्या या कोलाहलामुळं तो दमून जाऊ शकतो आणि यातल्या कुठल्याही अवस्थेमध्ये त्याला रेल्वेचं इंजिन चालवायला सांगणं हे यू आय म्हणजे ड्रायव्हिंग अंडर इन्फ्लुएन्स याच्यासारखंच आहे आणि ते नक्कीच धोकादायक आहे हे, हे नक्की लक्षात घेतलं पाहिजे तर आपलं उद्दिष्ट म्हणजे ही मनाची इनिशियल एन्ट्रॉपी कमीत कमी ठेवणं हे असलं पाहिजे ट्रॉमा होणारच आपल्याला धक्के बसणारच आहेत फक्त आपल्याला इनिशियल एन्ट्रॉपी कमी करायची आहे आणि तसं केलं तर तुमच्यातला मोटरमन अधिक योग्य प्रकारानं तुमचं इंजिन म्हणजे तुमचे प्राण चालवू शकेल त्याला योग्य दिशेनं नेऊ शकेल योग्य ठिकाणी थांबवू शकेल आणि तुमचा धर्म तुम्ही योग्य तऱ्हेनं पार पाडू शकाल आता सूर्यनमस्कार करत असताना म्हणजे आपण जेव्हा मेडिटेटिव्ह फॉर्ममध्ये सूर्यनमस्कार करतो तेव्हा त्याच्यामध्ये एका आवर्तनामध्ये एकूण सात वेगवेगळी वेगवेगळी आसनं आहेत आणि ती आसनं वापरून आपण शरीराच्या एकूण बारा स्थितीमधून आपण भ्रमण करतो तर या प्रत्येक वेळेला आपण आपल्या इंजिनाला म्हणजे आपल्या प्राणाला शरीरातील ठराविक मसल्स ठराविक बोन्स आणि ठराविक लिगामेंट्स कार्यान्वित करायचा असा आदेश देत असतो चला आता प्राणामासन म्हणजे असं उभं राहायचं आहे म्हणजे एक ठराविक सेट आहे आणि मग आपली प्राणशक्ती आपल्याला त्या शरीराची ती स्थिती प्राप्त करून देत असते आता ही जी सात आसनं आहेत ती सात आसनं ही एकमेकांहून अतिशय वेगळी आहेत आणि या आसनांचा आपल्या मणक्यांवर येणारा जो भार आहे हा संपूर्णपणे वेगवेगळा भार आहे त्यामुळे काय होतं या प्रत्येक ट्रान्झिशनमध्ये होणारं शक्तीचं उत्सर्जन हे अतिशय वेगळं आहे त्यामुळे मुळात आपण जेव्हा कोणत्याही असं लक्षात घ्या एका कोणत्याही स्थितीमध्ये आपण जेव्हा स्थिर असतो तेव्हा आपल्या शरीराचे अगदी सगळंच्या सगळं वजन हे आपल्या हाडांनी तोलून धरलेलं असतं स्थिर स्थितीमध्ये आपल्या मसल्स आणि आपल्या लिगामेंट्स या अगदी कमी काम करत असतात आणि म्हणून प्राणाचं उत्सर्जन देखील अतिशय कमी प्रमाणात होत असतं म्हणजे राजयोगामध्ये काय सांगतं आपण जेव्हा कोणत्याही एका स्थितीमध्ये प्रवेश करतो आणि त्या स्थितीमध्ये जाऊन स्थिर होतो मग ते सुखासन असेल मयुरासन असेल बकासन असेल किंवा शीर्षासन असेल कुठलंही आसन असेल तर या आपल्याला त्या आसनात घेऊन जाण्यासाठी आपल्याला त्या आसनामध्ये घेऊन जाण्यासाठी आपल्या मसल्स आपल्याला मदत करतात आणि त्या आसनामध्ये स्थिर करण्यासाठी आपल्या लिगामेंट्स आपल्याला मदत करतात आणि एकदा आपण त्या आसनामध्ये स्थिर झालो की मग आपल्या मसल्स आणि आपल्या लिगामेंट्स या दोन्ही रिलॅक्स होतात आणि आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा आपल्या शरीरातली हाडं तोलून धरतात आता राजयोगामध्ये एका पोझिशनमध्ये जाऊन स्थिर होणं अपेक्षित आहे आणि याच्या अगदी उलट सूर्यनमस्कारामध्ये सतत एका पोझिशनमधून दुसऱ्या पोझिशनमध्ये सारखं जात राहणं अपेक्षित आहे त्यामुळं प्रत्येक ट्रान्झेशनमध्ये या प्रत्येक ट्रान्झेशनमध्ये आपल्या मसल्स आपले जॉईंट्स आपले, आपले, आपले लिगामेंट्स अगदी सणकून वापरायची संधी आपल्याला सूर्यनमस्कार देणार आहे या प्रत्येक पोझिशनमध्ये गेल्यानंतर आपण त्या आसनाचं नाव घेणार आहोत सूर्याचं नाव घेणार आहोत बीजमंत्र म्हणणार आहोत चक्राचं नाव घेणार आहोत चक्राचा रंग म्हणणार आहोत चक्राची पोझिशन आपल्या शरीरात कुठे आहे त्याचा विचार करणार आहोत त्यामुळं आपलं मन देखील कसं थॉटलेस होतं ते आपण मगाशी बघितलंच आहे तर आता मन थॉटलेस झालेलं आहे थॉटलेस झालेल्या अशा या मनाच्या स्थितीमध्ये आप ज्याला आपण स्टेट ऑफ लिस्ट माइंड एन्ट्रॉपी असं म्हणूया बरोबर तर आपण आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकाराने उचलून धरण्यासाठी आपले प्राण वापरणार आहोत म्हणजे हे आपल्याला मिळालेल्या शरीर मन आणि आपला आत्मा या तिन्ही एन्डोमेंटचं एक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केलेलं एका विशिष्ट तालामध्ये केलेलं हे संचलन आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्या मोटारमनला आधी पूर्ण शुद्धीत आणून त्याला आपलं इंजिन अतिशय कार्यक्षमतेनं चालवायला देण्याच्या प्रक्रियेची ही एक परत परत केलेली प्रॅक्टिस आहे हा एक रियाज आहे आणि एकदा आपण ही प्रक्रिया समजावून घेतली एकदा ही प्रक्रिया आपण आत्मसात केली की मग आयुष्यातल्या कुठल्याही प्रसंगामध्ये आपण अतिशय सहजपणे ती वापरू शकणार आहोत आणि मेडिटेटिव्ह फॉर्ममध्ये प्रामुख्याने आपण आपल्या मनाची एन्ट्रॉपी कमी करत करत आपल्या शरीरावर आणि आपल्या शक्तीवर एक अशी बेसिक मास्टरी मिळवणार आहोत एक कमांड मिळवणार आहोत आणि मग याची खरी मजा ही एरोबिक फॉर्म करताना येणार आहे असं समजा की मेडिटेटिव्ह फॉर्म इज लाईक क्रिएटिंग अ प्रोटोटाईप क्रिएटिंग अ प्रोटोटाईप ऑफ अ प्रॉडक्ट याच्यामध्ये मग खूप ट्रायल्स असणार आहेत खूप एरर्स असणार आहेत अरे माझे हात पोचतच नाहीत अरे माझे हात वर जातच नाहीत ठीक आहे शरीराला आपण सवय करून घेणार आहोत मनाला आपण शांत होण्याची सवय लावणार आहोत आणि संन्यासाचं लग्न असल्यामुळं याची शेंडीपासून सुरुवात असणार आहे त्यामुळं श्वास कसा घ्यायचा आणि श्वास कसा सोडायचा श्वास किती घ्यायचा श्वास किती सोडायचा हे देखील आपण नव्यानं शिकणार आहोत आणि मग हे एरोबिक फॉर्ममध्ये एरोबिक फॉर्म इज लाईक मास प्रोडक्शन ऑफ दॅट फाईनली क्राफ्टेड प्रॉडक्ट म्हणजे तोपर्यंत आता आपलं शरीर सर्व बाराच्या बारा, बारा पोझिशनसाठी अतिशय व्यवस्थित तयार झालेलं असणार आहे आप कुठल्याही क्षणी अगदी कुठल्याही क्षणी आपल्याला मनाला थॉटलेस करता यायला लागलेलं असणार आहे आणि आपल्यातल्या प्राणांचं संचलन आपल्या संपूर्णपणे आपल्या ताब्यात आलेलं असणार आहे आणि मग आता एरोबिक फॉर्म म्हणजे हे प्राणाचं इंजिन बुलेट ट्रेनच्या चा इंजिनसारखं आपल्याला सुसाट चालवायचं चा। आहे मग तुम्ही पाचशे सूर्यनमस्कार काढा नाहीतर पाच हजार सूर्यनमस्कार काढा स्काय इज द लिमिट उद्दिष्ट किंवा गोल ऑब्जेक्टिव्ह ज्याला त्याच्याबद्दल विवेकानंद म्हणतात ते वाक्य मला फार आवडतं की टेकअप वन आयडिया make that one idea your life think of it dream of it live on it and let that brain muscle nerves and every part of your body be full of that idea and just, just leave every, every other idea alone and this is this is the only way to success आणि आपल्यासाठी ती आयडिया म्हणजे आकाशातलं तो सूर्य आहे आणि आपलं गोल हे त्या सूर्यासारखं तेजस्वी ज्ञानी आणि दानशूर होत राहणं हेच असणार आहे तर आता मन झालं आत्मा झाला आता थोडं शरीराविषयी बोलूया शरीराचं आपल्या आयुष्यामधलं नेमकं स्थान काय आहे तर शरीर माध्यम खलू धर्मसाधनं याचा अर्थ असा आहे की जन्मामध्ये कुठलाही धर्म निभावून न्यायचा असेल तर शरीर हेच त्याचं साधन आहे म्हणजे अर्थात इथं धर्म म्हणजे लौकिक अर्थानं धर्म नव्हे तर धर्म म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये तुमचं जे काही कर्तव्य असेल तो तुमचा त्या क्षणाचा धर्म तर प्रत्येक शरीराचा धर्म हा अगदी सुनिश्चित आहे हे देखील निश्चित आहे आपल्याला या जन्मामध्ये काय करायचं आहे या जन्मामध्ये आपल्याला धर्मार्थ काम मोक्षाणाम मूलमुक्त कलेवर म्हणजे आपला मनुष्याचा जन्म हा चार पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे सर्व साध्य करण्यासाठी झालेलं आहे आणि त्याचं साधन हे कलेवर म्हणजे आपलं शरीर आहे तुम्ही गरीब असाल श्रीमंत असाल काळे असाल गोरे असाल भारतात अमेरिके असाल अमेरिकेत असाल कुठेही असाल कोणीही असाल शरीर खलु खलुधर्म साधनम हे आणि धर्मार्थ काम मोक्षाणा मूलमुक्त कलेवरम हे सर्वांनाच लागू आहे त्यामुळं असं सर्व पुरुषार्थ साधून देणाऱ्या त्या शरीराची जन्मभर काळजी घेणं हे आपलं सर्वात महत्वाचं कर्तव्य आणि तोच खरा पुरुषार्थ आहे तर शरीराची काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं खरं तर फारसं काहीही करायचं नाही आपण पाहिलं की शरीर हे आपल्या चेतने इतकंच प्रामाणिक आहे त्याला स्वतःचा असा धर्म आहे आणि ते अत्यंत निष्ठेनं तो धर्म पाळत असतं ज्याला सरकॅडियन क्लॉक असं म्हणतात सूर्याचं घड्याळ म्हणजे सूर्याच्या वेगानं बदलत जाणारं घड्याळ म्हणजे सूर्य उगवला की पक्षी आपोआप उठतात चिवचिवाट करू लागतात गाई हांबरू लागतात कोंबडे आरवू लागतात किंवा मधमाशा मध शोधायला पोळ्यातून बाहेर पडतात आणि दिवसभर त्यांची जी काय ठरलेली कामं असतील ती सगळी करून त्यांचा काय जो काय धर्म असेल तो पार पाडून सूर्य अस्त होण्यापूर्वी ती परत आपल्या जागेवरती येतात आणि सूर्य अस्ताला गेल्यानंतर शांतपणानं झोपी जातात किंवा उगवत्या सूर्याच्या अर्चनेसाठी उगवलेली फुलं तुम्ही पाहिली असतील मावळ त्या सूर्याला शेवटचा नमस्कार करून निप्चित होऊन आपल्याला जन्म देणाऱ्या झाडाच्या पायावर जाऊन विसावतात त्यांना दिवस रात्र कळती त्यांना ऋतू कळतात त्यांना इष्ट अनिष्ट कळतं हे सगळं मला सांगा त्या पक्ष्यांना त्या प्राण्यांना त्या माशांना त्या झाडांना आणि फुलांना कोण सांगतं तर त्यांना त्यांचे आकाशातले स्वयंप्रकाशी पितामह त्यांना ही काळाची आणि वेळेची आठवण करून देत असतात तर सांगायचा मुद्दा असा की या सृष्टीच्या प्रत्येक आविष्कारामध्ये सूर्यानं त्याचं घड्याळ अगदी पक्क बसवलेलं आहे आणि ते सोलर पॉवरड आहे त्यामुळं आकाशात सूर्य असेपर्यंत ते घड्याळ चालतच राहणार आहे आणि माणूस काही आभाळातून पडलेला नाही त्यामुळं असं घड्याळ माणसाला देखील मिळालेलं आहे पण आता काय झालं आहे इतकी वर्ष सूर्याशी असलेलं नातं सोडून देऊन मनुष्य मात्रानं ओमेगा रोलेक्स नाहीतर ॲपलच्या घड्याळावरती आपला पिंड पोसायला घेतलेला आहे त्यामुळं आपल्याला आता आपल्यातल्या या सरकॅडियन क्लॉकचा त्याचे त्याचे ठोके आपल्याला ऐकू येईन असे झाले आहेत असं म्हणायला हवं सूर्यनमस्काराचा सगळ्यात मोठा फायदा सूर्यनमस्काराचा सगळ्यात मोठा क्रमांक एकचा फायदा म्हणजे तुम्हाला तुमचं हे पृथ्वी मोलाचं सर्कॅडियन क्लॉक परत मिळणार आहे आणि मग सकाळी चार वाजता आपणहून कुठल्याही गजराशिवाय तुम्हाला जाग येणार आहे वेळच्या वेळी शौच वेळच्या वेळी आहार चालू होणार आहे शरीराला काही व्यसन असतील तर ती व्यसन सुद्धा अगदी सहजपणानं गळून पडणार आहेत संध्याकाळी दारूचा ग्लास तोंडाला लावताना आतून आवाज येणार आहे आज दारू पितोस का उद्या सकाळी सूर्य नमस्कार करतोस निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे तरी योग्य वेळेला अशी आठवण करून देणं हा व्यसनांवर मिळवलेला एक अतिशय मोठा महत्वाचा विजय आहे असं मला वाटतं आणि आश्चर्य म्हणजे हळूहळू सिगारेट दारूची आसक्ती टर्फलासारखी बाजूला पडत जाणार आहे सर्कॅडियन क्लॉकच्या अंमलाखाली आलेलं शरीर ह्याची गंमत अशी आहे की सर्कॅडियन क्लॉकच्या अंमलाखाली आलेलं शरीर शरीराला अपाय करणाऱ्या कुठल्याही गोष्टीला शरीरात प्रवेश देण्याला आता स्वेच्छेनं मनाई करणार आहे हा एक भयंकर मोठा फरक आहे आणि सर्कॅडियन क्लॉकची क्लॉकची अजून एक महत्त्वाची देणगी म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर तुम्हाला अत्यंत स्वस्थ अशी निद्रा तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे म्हणजे तुम्ही असं म्हणाल की स्वस्त स्वस्थ निद्रा तर आम्हाला आत्ताही मिळतीच आहे पण माझी खात्री आहे की ह्या माझ्या बारा आठवड्यांच्या अभ्यासानंतर आपण ज्या वेळेला एकशे आठ सूर्यनमस्कार केल्यानंतर तुम्ही जी निद्रा अनुभवाल अशी निद्रा या आधी तुम्ही कधीही अनुभवलेली नसेल कदाचित या अनुभवानंतर तुमच्या मनातली स्वस्थ निद्रा या शब्दाची व्याख्या बदलून गेलेली असेल ती निद्रा अगदी घरट्यात झोपलेल्या चिमण्यांसारखी असेल गोठ्यात झोपलेल्या गायीसारखी असेल किंवा तरंगता तरंगता अचानक स्तब्ध होऊन शांत झोपी गेलेल्या माशासारखी असेल एकूण काय आपण परत एकदा आपल्या सर्व शक्तिमान ज्ञानी आणि अत्यंत शिस्तप्रिय अशा आकाशीच्या बापाचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधणार आहोत हा बदल खूपच मोठा असणार आहे आणि ही सूर्यनमस्काराची मोठीच मिळकत आहे असं असं मला वाटतं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या निसर्गाची एक पॉलिसी आहे त्याला यूज इट ऑर लूज इट असं म्हणतात या सृष्टीवरती जी गोष्ट वापरली जात नाही ती आपोआप हळूहळू लोप पावत जाते म्हणजे अमेरिकेत असं म्हणतात यू गॉट टू बी रिलेवंट टू जस्टिफाय युअर प्रेझेन्स ऑन दिस प्लॅनेट म्हणजे आपलं शरीर देखील या निसर्गानंच तयार केलेलं आहे त्यामुळं त्याला देखील ही युझिट ऑर लुझिटची पॉलिसी जशीच्या तशी लागू होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं आपल्याला मिळालेल्या शारीरिक क्षमता जर आपल्याला जाऊ द्यायच्या नसतील तर त्या क्षमता आपल्याला आवर्जून परत परत वापरून बघितल्या पाहिजेत वापरत राहिल्या पाहिजेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ही फार मोठी महत्त्वाची गोष्ट आहे या निळसर सुंदर पृथ्वीच्या एका अनाहाताचा एक ठिपका आणि त्या स्वयंप्रकाशी तेजपुंजाच्या तेजाचा एक ठिपका मिळून सुरू झालेल्या आपल्या अस्तित्वाच्या अगदी पहिल्या क्षणापासून अगदी पहिल्या क्षणापासून आपल्याला एक पृथ्वी आणि सूर्या इतकंच नितांत सुंदर असं हृदय मिळालेलं आहे हे हृदय आपल्या आयुष्याच्या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपली इमाने इतबारे सेवा करणार आहे आपल्या मनाचे आपल्या शरीराचे चोचले आयुष्यभर ते पुरवणार आहे ते पुरवताना कधी ते वेगानं कधी हळूवार धडधडणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या आयुष्यातल्या हरेक प्रसंगात आपल्याला सोबत करणार आपल्या परिस्थितीशी जमवून घेणार आपल्याला जशी हवी तशी आपल्या मनाची शरीराची अवस्था प्राप्त करून देणार हे आपल्या उजव्या हाताच्या मुठी एवढं छोटस हृदय हेच आपला सगळ्यात जवळचा मित्र असलं पाहिजे त्यामुळं इतरांच्या दिलाचा जास्त विचार न करता आयुष्यभर आपल्या दिलाचं ऐकणं त्याची काळजी घेणं त्याला काय हवं नको ते पाहणं त्याला त्याला नित्य रुचेल असा आहार व्यायाम देणं हे आपलं सर्वात महत्त्वाचं कर्तव्य आहे जी गोष्ट हृदयाची तीच आपल्या मेंदूची तीच गोष्ट आपल्या फुफ्फुसांची आपल्या हातांची आपल्या पायांची आपल्या स्नायूंची आपल्या हाडांची सुद्धा अहो ही सर्व मंडळी ही अगदी आपल्या जन्मापासून सदैव आपल्या सेवेशी तत्पर आहेत याचा आपण कधीही विसर पडू देता कामा नये हे आपले सगळे एन्डोमेंट्स आहेत मगाशी आपण मृदू मुलायम आणि निरागस बाळाचं एका आखडून गेलेल्या कपटी अशा अकाली वृद्धत्व आलेल्या निस्तेज अशा प्रौढ माणसात होणारं रूपांतरण पाहिलं याला जसं मन कारणीभूत आहे अगदी तितकंच कित्येक वर्ष शरीराच्या क्षमता संपूर्णपणे न वापरणं हे देखील कारणीभूत आहे आपलं हृदय आपला मेंदू आपले फुप्फुसं आपले सर्व स्नायू सांधे हाडं हे आपण नित्य नेमानं वापरून बघितली पाहिजेत ती वापरली नाहीत तर ती वापरण्या योग्य राहणार नाहीत हे वेगळं सांगायलाच नको तर सूर्यनमस्कार हा असा व्यायाम प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपल्या शरीरातले जवळजवळ सत्त्याण्णव टक्के स्नायू समूह वापरले जातात ह्याच्यामध्ये पायाच्या बोटांच्या पेरामधले सांधे देखील वापरले जातात हाताची बोटं मनगट कोपरे गुडघे घोटे मानेचे स्नायू यातला प्रत्येक सांधा वापरला जातो हे चांगलंच आहे आणि एरोबिक प्रकारामध्ये आपलं हृदय आपण आपल्या त्याच्या नेहमीच्या गतीपेक्षा दुप्पट किंवा त्याहून जास्त गतीनं नेऊन त्याची देखील आपण क्षमता रोजच्या रोज वापरून बघता येऊ शकते आणि हे करत असताना हळूहळू आपल्या फुफ्फुसांची गेली कित्येक वर्ष न वापरलेली क्षमता देखील आपण वापरात आणू शकतो ज्याला आपण अनयुज्ड लंग्ज असं म्हणतो ती देखील आपण वापरात आणणार आहोत सुमारे पंचवीसशे वर्षापूर्वी ग्रीक वैद्यराज हिपोक्रेटस सांगून गेले की ऑल डिसिजेस बिगीन इन द गट म्हणजे माणसाला होणारे सगळे आजार हे त्याच्या पोटातून सुरू होतात अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे आणि आज सुमारे पंचवीसशे वर्षानंतर अमेरिकेतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ज्याला एन आय एच असं म्हणतात या संस्थेनं या या वाक्याची सत्यता पडताळून बघण्याचा प्रयत्न एक करून बघितला त्याला त्यांनी ह्युमन जिनोम प्रोजेक्ट असं नाव दिलं तर आश्चर्य म्हणजे हे वाक्य आजही अगदी शंभर टक्के खरं असल्याचं सिद्ध झालं आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं त्यांनी क्रॉनिक इन्फ्लेमेटरी डिसिजेसचा अभ्यास केलेला होता आणि आपल्या आतड्याचं आतलं जे आवरण असतं ते जर इन्फ्लेशनमुळं बारीकसं जरी फाटलं म्हणजे त्याला अगदी आरपार भोग पडायला पाहिजे अशी काही गरज नाही त्याला बारीकसं नुसतं एक छेद जरी गेला तरी देखील त्या ऑर्गनमध्ये तयार झालेली विषारी द्रव्यं हळूहळू त्या कटमधून तो कट मोठा करत नेतात आणि त्या कटमधून ही विष रक्तात जाऊन मिसळतात आणि तिथून ही सगळ्या शरीरभर मोकाट फिरतात भेटतील त्या रक्तपेशींना इजा पोचवतात हृदयात जातात फुप्फुसात जा जातात फुप्फुसांना जा जा इजा पोचवतात मेंदूमध्ये जातात आणि एकदा मेंदूमध्ये गेल्यावर तिथं अॅमलॉइड बिटा आणि टाऊ प्रोटीन्स तयार करून मेंदूच्या एक एक भागाला इजा पोचवत राहतात निरोगी मनुष्य रात्रीच्या झोपेमध्ये ही प्रोटीन्स एका ठराविक मर्यादेपर्यंत त्याचा आपण निचरा करू शकतो पण जर समजा ही प्रोटीन्स अतिशय जास्त प्रमाणामध्ये तयार होत राहिली आणि तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला त्यांचा निचरा करता आला नाही अनेक कारणांमुळं तर मेंदूमध्ये या प्रोटीन्सचे असे पुंचके तयार होतात आणि ते पुंचके एकमेकांना जोडले जातात आणि मग त्याचे साके तयार होतात ज्याला प्लॅक म्हणतात तर असे प्लॅक तयार होत जातात आणि ही प्रक्रिया इतकी संथ आणि बेमालूम असते की कधी कधी वीस वीस वर्ष पेशंटला याचा पत्ता देखील लागत नाही आता अशा प्लॅकनं जेव्हा म आपला बहुतांश मेंदू वापरून टाकला जातो त्यावेळेला मग हळूहळू आपल्याला विस्मरण व्हायला लागतं आपल्याला स्थळ काळ यांचा विसर पडायला लागतो आणि मग इथं ऑफिशियली अल्झायमरचं डायग्नोसिस केलं जातं अर्थात आता वेळ जवळजवळ निघून गेलेली असते आणि पेशंट बरा होण्याची शक्यता जवळजवळ शून्य झालेली हो असते आता या विषयावरती युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजलीसमधले डॉक्टर डेल ब्रेडेसन यांनी एक अतिशय मूलभूत संशोधन केलेलं आहे आणि त्यांनी त्यांचं एक पुस्तक आहे अतिशय माहितीपूर्ण अशी माहिती असलेलं हे पुस्तक आहे त्याचं नाव आहे एंड ऑफ अल्झायमर्स द द फर्स्ट प्रोग्रॅम आय थिंक द फर्स्ट प्रोग्रॅम टू प्रिव्हेंट अँड रिव्हर्स कॉग्निटिव्ह डिक्लाइन म्हणजे अगदी प्रत्येकानं वाचावं असं हे पुस्तक आहे आणि याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधं योग यांचा ही ॲमोलॉइड बीटा प्रोटीन्स नैसर्गिकरित्या कशी कमी कर करण्यासाठी कसा वापर करता येईल याचे शास्त्रीय दाखले दिलेले आहेत तर आता एक लक्षात आलं असेल की आपला क्रमांक एकचा शत्रू हा ही ॲमलॉइड बीटा प्रोटीन्स आहेत त्याच्यासाठी पोटामधलं इन्फ्लेमेशन कारणीभूत आहे आणि म्हणून पोटातलं इन्फ्लेमेशन शक्य होईल तितकं आपल्याला कमी करणं आपली पचनशक्ती सुधारणं आणि एकूणच एकूणच पोटातल्या ऑर्गन्सचं आरोग्य सांभाळणं हे आपलं परम कर्तव्य आहे आता याच्यासाठी सूर्यनमस्कार काय करू शकतो ते आपण पाहूया तर सूर्यनमस्काराचा सगळ्यात मोठा लाभ हा कुणाला होत असेल तर तो आपल्या पोटातल्या ऑर्गन्सना आपलं पोट म्हणजे एक फार महत्वाची आणि अतिशय मौल्यवान अशी पिशवी आहे आता या पिशवीमध्ये आपल्याला लागणारे सगळे अवयव हे एकमेकांना जोडून असे ठेवून दिलेले आहेत मग याच्यामध्ये जठर यकृत स्वादुपिंड मूत्राशय किंवा लहान आतडं मोठं आतडं यांचा समावेश आहे आणि ही पिशवी वरच्या बाजूनं एका भल्या मोठ्या आणि अतिशय ताकदवान अशा मांसल डायफ्रॅमनं ती अशी झाकून ठेवलेली तर आता नुसत्या पोटातल्या ऑर्गन्सची जर आपण किंमत काढली तर मला वाटतं तीसुद्धा कित्येक कोटी रुपयामध्ये जाईल आणि वर हे सगळे ऑर्गन बसवायचे पैसे वेगळे अर्थात मी भारत इसवी सन दोन हजारच्या आसपास सोडलेला असल्यानं मला अजूनही एक कोटी रुपये म्हणजे खूप मोठी य रक्कम वाटते तर इतक्या वर्षामध्ये भारतामध्ये कोटी रुपये म्हणजे अगदी चिल्लर झाले असतील तर माझे कोटी हे इसवी सन दोन हजारचे आहेत हे तुम्ही लक्षात घ्या तर एकूण सांगायचा मुद्दा काय तर ही पिशवी ही अतिशय मौलिक आहे आणि आपण सा असा विचार करा की आपण साधा आयफोन घेतला तर त्याला काय काय आपण कवर घालतो केस घे लावतो त्याला बोटानं चरे पडतील का काय असं वाटून अगदी हळूहळू त्याच्यावरनं बोट फिरवतो आणि एवढं सगळं करत असताना जर अचानक चुकून तो आपल्या हातातून पडला आणि फुटला तर अगदी आपण नशीब फुटल्यासारखे बारीक तोंड करून बसतो पण मग आता तुम्ही मला सांगा की या करोडो रुपयांच्या पिशवीची आपण किती काळजी घ्यायला पाहिजे ते सूर्यनमस्कार हा असा व्यायाम आहे ज्याच्यामध्ये ही पिशवी प्रत्येक आवर्तनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आकुंचन पावते आणि नंतर पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीनं ती प्रसरण पावत जाते या ज्यावेळी आपण श्वास आत घेतो त्यावेळी हा डायफ्रॅम सर्व ऑर्गन्सना खालच्या बाजूला ढकलतो म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा आपण हस्त उत्थासनामध्ये हस्त उत्थासनातून हस्तपादासनात जातो त्यावेळेला आधीच खाली गेलेल्या ऑर्गन्स पुढच्या बाजूने मागच्या बाजूला ढकलले जातात आपण जोपर्यंत हस्तपादासनामध्ये असतो म्हणजे पाय खाली पायाला हात टेकलेले आहेत तितका वेळ सगळे हे ऑर्गन्स असे अत्यंत चिंचोळ्या जागेमध्ये असे दबलेले असे दबून बसलेले राहतात त्याच्यानंतर जेव्हा आपण अश्वसंचालनासाठी आपला एक पाय मागं येतो उजवा असेल किंवा डावा असेल त्यावेळेला त्या, त्या पोटाची पिशवी उजव्या बाजूने मोकळी होत जाते आणि हे सगळेच्या सगळे ऑर्गन्स अचानक मिळालेल्या त्या मोकळ्या जागेमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात आणि सूर्यनमस्काराच्या प्रत्येक पोझिशनमध्ये पोटामधले सगळेच्या सगळे ऑर्गन्स हे अतिशय युनिक पद्धतीनं हे घुसळून निघतात ते एक प्रकारचं मंथनच आहे आणि पोटातली जागा अतिशय मर्यादित आहे त्यामुळं ते एकमेकांना असं वेगवेगळ्या पद्धतीनं मर्दन करून देतात आणि याचा अतिशय महत्त्वाचा फायदा म्हणजे हा त्यातून सिक्रीट होणाऱ्या द्रव्यांवर होत असतो मग तो पित्तरस असेल स्वादुरस असेल हे तयार करणारीची त्यांची क्षमता ही वाढते किमान पक्षी मी म्हणतो वाढत्या वयाबरोबर निदान ती कमी तरी होत नाही आणि हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आता एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे की आपल्याकडे रक्ताभिसरण संस्था आहे पण या रक्ताभिसरण संस्थेमध्ये एक हार्ट दिलेला आहे हा हार्ट नावाचा पंप त्याला जोडलेला आहे त्यामुळं रक्ताचं चा वहन चालू राहणार आहे त्या पंपामुळं पण आता विचार करा आपली जी लिम्फिक सिस्टीम आहे आपली जी पचन संस्था आहे त्याच्यामध्ये कुठं पंप आहे त्याच्यामध्ये पंप नाही या लिम्फिक सिस्टीमचं सगळं ऑपरेशन हे फक्त आकुंचन आणि प्रसरण याच्यावरती अवलंबून आहे त्यामुळं या ऑर्गन्सचं त्या या, या संस्थेमधल्या सगळ्या मेंबर्सचं जितकं जास्त नैसर्गिकरित्या आकुंचन आणि प्रसरण करणं आपल्याला जमेल तितकं ते त्यांच्यासाठी जास्त फायद्याचं आहे त्यामुळं मात्राला होणाऱ्या एकूण एक सर्व आजारांचं मूळ असणारं पोट त्यातले ऑर्गन्स अव्याहतपणे आणि रोजच्या रोज घुसळून घेतल्यानं त्याच्यामध्ये जमा झालेली जी काही विषय आहेत जी काही टाकाऊ द्रव्यं आहेत ती पोटामध्ये साचून न राहता ती वेळच्या वेळी मलमूत्राद्वारे बाहेर सोडली जातात आणि त्याच्यामुळं रक्तात मिसळल्या जाणाऱ्या विषाचं प्रमाण हे कमी कमी होत जातं आणि या मर्दनामुळं त्या ऑर्गन्सची मग जसं आपण म्हटलं तशी त्यांची कोमलता शाबूत राहते आणि याच्यामुळं त्यांची कार्यक्षमता ही वाढत जाते तर आणि एक असं आहे की धर्म रक्षक रक्षित आहात म्हणजे जो धर्माचं रक्षण करेल त्याचं रक्षण धर्म करेल म्हणजे तुम्ही फक्त शरीराला त्याच्या धर्माचं रक्षण करायला मदत करायची म्हणजे तुमच्या शरीराचा धर्म तुम्हाला तुमच्या धर्माचं रक्षण करायला धावून आल्याशिवाय राहणार नाही आता मन झालं आपली शक्ती झाली आणि आपलं शरीर झालं आता थोडंसं ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञतेविषयी जाणून घेऊ नमस्कार म्हणजे नेमकं का काय प्रकरण आहे तर नमस्कार हा विषयी ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक अतिशय सर्वोच्च असा आविष्कार आहे असं मला वाटतं ज्या सूर्यापासून आपण तयार झालो त्या सूर्याला धन्यवाद देण्याचा हा एक प्रयत्न आहे असं म्हणतात की आपले हात हे आपल्या हृदयाला जोडलेले असतात आणि आपलं हृदय हे अनाहत चक्राला जोडलेलं असतं आणि अनाहत चक्र हे आपल्या भावभावनांचं एक असं मुख्य केंद्र आहे तर असे अनाहताला जोडलेले दोन हात एकमेकांना जोडून नमस्कार करणं हा मानवी अभिव्यक्तीचा सर्वोच्च असा आणि सर्वात सुसंस्कृत असा आविष्कार आहे असं म्हटलं तरी काही वावगं होणार नाही तर नमस्कारामधून धन्यवाद देण्यामागं जसा परमार्थ आहे तसा थोडा स्वार्थ देखील आहे आणि माझं एक असं मत आहे की एखाद्या गोष्टीतला परमार्थ शोधायचा असेल तर भारतीय तत्त्वज्ञान अभ्यासावं आणि त्याच गोष्टीतला स्वार्थ शोधायचा असेल तर पाश्चिमात्यशास्त्र अभ्यासावं आलेल्या अभ्यागताचा पाहुणचार कसा करावा हे भारताकडून शिकावं आणि त्या अभ्यागताचा आपल्या फायद्यासाठी कसा वापर करावा हे पश्चिमेकडून शिकावं तर नमस्कारामागचा स्वार्थ तर अमेरिकेतल्या मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलचे डॉक्टर जेफ्री हाफमन यांच्या नेतृत्वाखाली एक अतिशय भन्नाट रिसर्च प्रोजेक्ट हाती घेतला गेला आणि या प्रोजेक्टचं नाव होतं ग्रेस जी आर ए ई -E. आता ग्रेस म्हणजे काय तर ग्रॅटिट्यूड रिसर्च इन Acute करोनरी इव्हेंट्स आता याच्यामध्ये प्रामुख्यानं आशावादाचा आणि सद्भावनेचा ॲक्यूट करॉनरी सिंड्रोम म्हणजे ज्याला ए सी एस असं म्हणतात तर त्या एसीएस असणाऱ्या पेशंटवर काय काय परिणाम होतो याचा त्यांनी एक अभ्यास केला आता ए सी एस म्हणजे काय थोडक्यात तर अचानक हृदयाचा रक्त पुरवठा कमी होणं आता याचा सर्वांना परिचित असलेला आणि सर्वात गंभीर असा असलेला परिणाम म्हणजे हार्ट अटॅक तर हार्ट अटॅकमध्ये हा पुरवठा अगदी संपूर्णपणे बंद होऊन हृदयाच्या पेशी आणि स्नायू हे कायमचे मरून जातात पण ए सी एस ही हार्ट अटॅकच्या थोडीशी अलीकडची पायरी देखील असू शकते म्हणजे ए सी एस असलेल्या रुग्णाची हार्ट अटॅक येण्याची शक्यता ही निश्चित वाढलेली असते तरी त्यांना जर वेळीच योग्य उपचार केले तर ती कमी देखील करता येऊ शकते तर अशा ए सी एस असलेल्या आणि नुकत्याच काहीतरी करोनरी इव्हेंट होऊन गेलेल्या रुग्णावर त्यांनी असा हा अभ्यास केला तर याच्यामध्ये त्यांनी रुग्णांना अनेक प्रकारे ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला उद्युक्त केलं म्हणजे काय केलं तर सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा प्रकार असा होता त्याला त्यांनी नाव दिलं की ग्रॅटिट्यूड जर्नल म्हणजे ग्रॅटिट्यूड जर्नल मेंटेन करायचं म्हणजे काय करायचं तर थोडक्यात रोजच्या रोज एका वहीमध्ये त्यांनी लिहायचं की त्यांना कशाची ग्रॅटिट्यूड वाटते त्यांना कशाबद्दल आभार व्यक्त करावेसे वाटतात आणि याचे अतिशय सकारात्मक परिणाम दिसून आले मग हाच प्रयोग त्यांनी अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनमध्ये करून बघितला तर ते त्यांना असं लक्षात आलं की या ग्रॅटिट्यूड जर्नलमुळं रुग्णांमधले अनेक प्रकारचे इन्फ्लेमेटरी बायोमेकर्स मग अशीच आपण इन्फ्लेमेटरी इन्फ्लेमेशनबद्दल थोडंसं बघितलं तर हे इन्फ्लेमेटरी बायोमेकर्स हे अतिशय जास्त प्रमाणात कमी झाले आणि आपण सूर्यनमस्काराचा शरीरावर होणारा परिणाम पाहताना इन्फ्लेमेटरी बायोमेकर्स हे आपण मगाशीच बघितलं की आपल्या शरीराला आणि मेंदूला ते किती घातक आहेत ते आपण मगाशीच बघितलं की ज्याला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असं म्हणतात त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावरती हे बायोमेकर्स शरीरातून कमी होणं हा ग्रॅटिट्यूडचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अमेरिकेमध्ये व्हिएतनाम वॉरमध्ये जे काही व्हेटरन सैनिक जाऊन आले तर ते त्यांच्यावरती देखील त्यांनी ग्रॅटिट्यूडचा काय परिणाम होतो याचा अभ्यास केला सतत युद्ध सतत मृत्यू बघून ते सैनिक देखील मानसिकदृष्ट्या त्यांचं बॅलन्स गेलेला होता तर ते त्यांच्यावरती ग्रॅटिट्यूडचा काय परिणाम होतो प्रो पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असं ज्याला म्हणतात तर ती खाली गेली होती म्हणजे सतत युद्ध किंवा मृत्यू किंवा हिंसाचार असं पाहून त्रस्त निराश आणि उद्विग्न झालेल्या मनाची एन्ट्रॉपी ही अशी सबस्टॅन्शली अशी खाली आलेली होती म्हणजे त्यामुळं आपण म्हणजे मगाशी जे बघितलं की मनाची एन्ट्रॉपी आणि आपली आत्मिक शक्ती याच्यामधला काय संबंध आहे आपण तो मगाशी आपण बघितला तर त्यामुळं ग्रॅटिट्यूडमधून मनाची एन्ट्रॉपी कमी होणं हा आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा फायदा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे तर जर्नल ऑफ पर्सनॅलिटी अँड सोशल सायकोलॉजी जर्नल ऑफ पर्सनॅलिटी अँड सोशल सायकोलॉजी या एका संस्थेनं एक असा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ग्रॅटिट्यूडमुळं माणसाची एकूणच स्ट्रेस लेवल कमी होते म्हणजे नॉट ओन्ली इन इन्फ्लेमेटरी बायोमेकर्स पण ओव्हरऑल स्ट्रेस लेवल कमी होते की ज्याच्यामुळं कॉर्टिसॉल या हार्मोनमध्ये जवळजवळ तेवीस टक्क्याची घट त्यांना आढळून आली आणखीन एक डी एच ई ए नावाचा एक एक असंच कॉर्टिसॉलपेक्षा थोडं कमी घातक असं एक हार्मोन आहे तर त्याच्या लेवलमध्ये तर त्यांना शंभर टक्के घट आढळून आली म्हणजे या विषयावरती इतका रिसर्च झालेला आहे अजून नव्यानं चालू आहे पण ज्यांना अधिक माहिती हवी असेल तर त्यांना मी काही दोन रेफरन्सेस सांगतो ते त्यांनी जरूर वाचावेत मला वाटतं लिंडा रोजाक बर्टन यांचा एक डिस्कवरिंग द हेल्थ अँड वेलनेस आणि याच्यामध्ये बेनिफिट्स ऑफ ग्रॅटिट्यूड आणि त्यांचा आणखीन एक लेख आहे तर मला वाटतं तो द न्यूरोसायन्स ऑफ ग्रॅटिट्यूड हे दोन लेख तर अगदी तुम्ही आवर्जून वाचा आणि त्याच्या अनुषंगानं तुम्हाला अजूनही खूप लेख वाचायला मिळतील पण ह्या ग्रॅटिट्यूडचे सगळ्यात महत्त्वाचे दोन परिणाम म्हणजे जा आपण जेव्हा एखाद्याचे आभार मानतो त्या त्या प्रत्येक वेळेला आपल्या मेंदूमधून डोपामाईनचा स्त्राव चालू होतो आता डोपामाईन हे एक असं द्रव्य आहे की जे आपल्याला आपण आनंदी झाल्याचं सांगतात म्हणजे ज्याला इट मेक्स अस फील गुड अँड सो वी वॉन्ट मोर ऑफ इट आता या डोपामाईन मुळे आपल्याला सकारात्मक विचार आणि भावना येऊ लागतात आणि त्याच्यामुळं काय होतं की मनुष्य मनुष्यम अधिकाधिक सकारात्मक होत जातो तो अधिकाधिक समाजाभिमुख होत जातो आणि याच्यातून माणसाची शैक्षणिक वैचारिक आर्थिक सामाजिक अशी सगळ्याच स्तरांवरती त्याची प्रगती होत जाते आणि दुसरा याचा परिणाम म्हणजे आपण जेव्हा एखाद्या एखाद्या सकारात्मक गोष्टीचा विचार करतो स्मरण करतो तर त्या त्या प्रत्येक वेळेला आपल्या मेंदूमध्ये में सिरोटोनिन नावाचं एक द्रव्य स्त्र होतं आणि याचा अतिशय महत्त्वाचा परिणाम म्हणजे ते हे अँटी सारखं काम करतं म्हणजे मनावर आलेलं जे काही निराशेचं मळब आहे ते दूर करण्यासाठी याचा खूप मोठा फायदा होतो म्हणजे आता बघा ग्रॅटिट्यूडमुळं डोपामाइन तयार होतं डोपामाईनमुळं सकारात्मक विचार येतात आणि सकारात्मक विचारांमुळं आपल्याला सेरोटोनिन तयार होतं तर ही एक अतिशय लाभदायक अशी सायकल आहे आणि या सायकलमध्ये सापडलेला मनुष्य हा अधिकाधिक सकारात्मक अधिक अधिकाधिक आशावादी आणि अधिकाधिक संतुलित होत जातो आणि मग या चक्राची आपल्याला फक्त सुरुवात करायची आहे हे एकदा चक्र आपण सुरू करून दिलं की ही नैसर्गिक प्रोसेस आहे आणि ती आपल्याला अधिकाधिक आनंदी करत जाणार आहे आणि आपण सूर्यनमस्कार करत असताना दिवसाच्या सकाळच्या वेळेला आपण ह्या चक्राची सुरुवात करून देणार आहोत सूर्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करून करणार आहोत आणि ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्यासाठी आपण सूर्याची बारा नावं घेत त्याची वेगवेगळ्या कारणासाठी त्याची स्तुती करणार आहोत सूर्यनमस्कार याचा अर्थच सूर्यनमस्कार याचा अर्थच मुळात आपल्याला जे काही मिळालेलं आहे त्याबद्दल सूर्याचे आभार मानणे हा आहे हे आभार मानत असताना आपण त्याची स्तुती केली तर आपल्याला मिळणारे न्युरोलॉजिकल बेनिफिट्स हे शतगुणित होणार आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण एका वेळेला आभारही मानतोय आणि एका वेळेला स्तुती पण करतोय अमेरिकन उद्योगपती डेल कार्नेगी म्हणतात की रिमेंबर दॅट अ पर्सन्स नेम इज टू दॅट पर्सन द स्वीटेस्ट साऊंड स्वीटेस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट साऊंड इन एनी लँग्वेज म्हणजे कुठल्याही मनुष्याला कुठल्याही माणसाला कुठल्याही भाषेमध्ये सगळ्यात जास्त आवडणारा आणि सगळ्यात महत्त्वाचा वाटणारा ध्वनी म्हणजे त्याचं स्वतःचं नाव आता जी गोष्ट माणसाची तीच कदाचित सूर्याची देखील असू शकेल त्यामुळे सूर्यनमस्कारात केलेलं प्रत्येक आसन हा सूर्याला वेगवेगळ्या पद्धतीनं केलेला एक नमस्कारच आहे त्यामुळं अशा प्रत्येक अशा एक एक नमस्कारामध्ये जर आपण सूर्याचं वेगवेगळं नाव घेतलं तर ते सूर्याला देखील आवडणारच आहे आणि आपल्याकडून ग्रॅटिट्यूड आणि ॲप्रिसिएशन हे दोन्ही एकाच वेळेला साध्य होणार आहे तसं पाहिलं तर सूर्याची खूप नावं आहेत एकशे आठ नावं आहेत एकाहून एक सुंदर आणि अर्थपूर्ण अशी नावं आहेत आणि मला नेहमी संस्कृत भाषेची अतिशय कमाल वाटते की एकतर कुठलीही भाषा ही त्या समाजाचा असा वैचारिक प्रगल्भतेचा आरसा असते म्हणजे एका सूर्यासारख्या पृथ्वीपासून हजारो योजने दूर असलेल्या एका तापट गोळ्याला एकशे आठ नावं दिलेली आहेत या भाषेमध्ये सूर्याच्या एका नावात त्याला आहे की अखिल वेदिन आणि याचा अर्थ काय तर अखिल आगम वेदिन म्हणजे सर्व शास्त्र संपन्न असा तो तर एका नावात त्याला म्हटलंय की आदिभूत म्हणजे सर्वात पहिला जन्मलेला जीव दुसऱ्या एका नावात त्याला म्हटलं आहे की करुणा रस सिंधू म्हणजे सर्व भाव सर्व भावना यांनी ओतप्रोत भरलेला असा समुद्रासारखा असलेला तो आता इंग्रजीमध्ये सूर्याला सण म्हणतात आता मला इंग्रजीमध्ये सूर्याचं दुसरं नाव सांगा समानार्थी शब्द जास्त शोधाशोध करू नका सनला इंग्रजीमध्ये समानार्थी शब्दच नाही आहे निदान याच्यावरून तरी आपली भाषा आपले पूर्वज आणि त्यांनी निर्माण केलेली जगण्याची पद्धती ही केवढी प्रगल्भ आहे याची आपल्याला कल्पना यावी सांगायचा मुद्दा हा आहे की सूर्याची नावं देखील सूर्या इतकीच अर्थपूर्ण आहेत त्यांचा अर्थ लक्षात घेतला तर ती नावं घेत असताना आपल्या उजवा मेंदू हा त्या नावाशी असलेला अर्थ शोधत बसणार आहे तर आता आपण सूर्यनमस्कारात घ्यायची म्हणजे जी बारा नावं आहेत मित्र रवी सूर्य भानू खग पुष्णी हिरण्यगर्भ मारिचय आदित्य सवित्र अर्क आणि भास्कर तर अशी बारा नावं आहेत तर त्यांचे एकाहून एक सुंदर अर्थ आहेत अर्थात वेळेच्या अभावानं सगळ्या नावांचे अर्थ पाहता येतील असं वाटत नाही पण आपण त्यातल्या त्या काही निवडक एक दोन नावांचे अर्थ निश्चित पाहूया म्हणजे आपल्याला नेमका कसा विचार करायचा आहे सूर्यनमस्कार करताना हे लक्षात येईल तर मित्र तिथं आपण मित्र सूर्याला मित्र म्हणतोय आपल्या सगळ्या नात्यामध्ये सगळ्यात स्वच्छ निखळ आणि आनंददायी असं कोणतं नातं असेल तर ते मित्राचं या नात्याची गंमत अशी आहे की या नात्यातला निखळपणा संपला की बऱ्याच वेळेला ती मैत्रीच संपून जाते त्यामुळं मैत्री म्हणजे निखळपणा असं म्हटलं तरी चालणार आहे तर आपण सूर्याला पहिल्याच नावानं मित्र करणार आहोत म्हणजे आपल्या नात्यातला आपप्रभाव निघून जाऊन त्याच्यामध्ये एक प्रकारची पराकोटीची आत्मीयता येणार आहे म्हणजे आपलं मन आपण सूर्याजवळ उघडं करणार आहोत सूर्याला आपल्या अंतरंगात प्रवेश देणार आहोत आणि असं मैत्रीचं नातं सांगून आपण सूर्याशी सलगी करणार आहोत आणि म्हणून आपण अत्यंत सरहृदयानं म्हणणार आहोत की ओम राम मित्रायन महा आता दुसरं नाव बघूया रवी सर रवी म्हणजे काय तर रवी म्हणजे तेजस्वी आता कुठलीही गोष्ट किंवा कुठलाही बदल घडवून यायला लागतात त्या तीन गोष्टी पहिली म्हणजे कार्य दुसरी म्हणजे कारण आणि तिसरं म्हणजे कारक तर या सृष्टीवर इतक्या अनंत गोष्टी घडत आहेत म्हणजे ग्रह स्वतःभोवती फिरतायत स्वतःभोवती फिरता फिरता ते सूर्याभोवती फिरतायत त्यांचे उपग्रह त्यांच्याभोवती फिरत बसलेले आहेत काही काही ग्रहांवरती पाणी आहे त्या त्या पाण्याच्या जमिनीवर लाटा येत आहेत त्या पाण्यामध्ये कित्येक जीव नव्यानं जन्माला येत आहेत वृद्ध झालेले जीव गतप्राण होत आहेत नवी फुलं उमलत आहेत जुनी फुलं सुकून खाली पडत आहेत आणि हे सगळं घडवून आणणारा एकच एक कारक आहे आणि तो रोज आकाशात पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेकडं मावळतो आणि आपल्या अमर्याद अशा तेजानं तो हे सर्व घडवून आणतो आणि अशा या सर्वव्यापी आणि तेजस्वी तेजस्वीकारकाला आपण अत्यंत कृतज्ञतेनं म्हणणार आहोत ही ओम ह्रीम रव येन महा काय सुंदर अर्थ आहे आता पुढचं नाव बघा पुष्णी पुष्णी म्हणजे पोषण करणारा म्हणजे नवजात बाळाचं ज्या पद्धतीनं आपण पोषण करतो अगदी तसंच आपलं पोषण सूर्य करत आहे असा या मागचा विचार आहे तर त्या बाळाला आपलं पोषण कोण करतं आहे याच्याशी खरं तर काहीही घेणं देणं नसतं आपल्याला कोण दूध आहे आपल्याला कोण कपडे बदलतंय कोण औषध देतं आहे याच्याशी त्या बाळाला काहीही घेणं देणं नाही त्याचा मुक्काम हा त्याच्या मुलाधार चक्रामध्ये आहे त्यामुळं त्याचं फक्त ऑब्जेक्टिव्ह हे आहे फक्त पोषण मिळाल्याशी त्याला मतलब आहे आणि हे सगळं पालन पोषण करणाऱ्या पालकाला हे निश्चित ठाऊक असतं की आपण ही या बाळाची जी काही सेवा करतोय ती या बाळाला हवी जरी असली तरी आपण ती सेवा करतोय हे बाळाच्या खिचगंटीत देखील नाही आपण केलेल्या या सेवेचा आपल्याला कसलाही फायदा होणार नाही कदाचित मोठं झाल्यानंतर ते बालक आपल्याला ओळख देखील दाखवणार नाही हे जरी पक्क माहिती असलं तरी देखील तो पालक त्या त्या बाळाचं पोषण करतच राहतो अगदी त्याच भावानं सूर्य आपलं पोषण करत आहे पृथ्वीवर जन्मलेल्या सर्व जीवांना तो सदैव माखू घालतो आहे आणि या उपकाराची आठवण ठेवून आपणही एका कृतज्ञ पाल्याच्या लाघवीपणानं त्याला नमस्कार करणार आहोत आणि म्हणणार आहोत की ओम रहा पुष्णे नम काय एक सुंदर नाव आहेत अजून एक नाव अर्क अर्क म्हणजे ज्ञानी अर्थात मराठीमध्ये या शब्दाचा आणि त्याच्या अर्थाचा काहीसा अपभ्रंश झालेला आहे नाही असं नाही तरी सर्व जाणतो तो अर्क असा त्याचा अर्थ आहे आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये डेटा माहिती ज्ञान यातला फरक सांगत असताना असं म्हणतात की डेटा इज जस्ट अ रॉ डेटा म्हणजे झिरो आणि वनमध्ये इट्स अ बायनरी डेटा सो वेन यू अटॅच कंटेक्स टू दिस डेटा इट बिकम्स अॅन इन्फॉर्मेशन अँड वेन यू वेन यू नो हाऊ टू यूज दॅट इन्फॉर्मेशन वेन यू नो हाऊ टू यूज दॅट इन्फॉर्मेशन इट बिकम्स अ नॉलेज म्हणजे ती माहिती वापरायची कशी हे तुम्हाला कळलं की ते तुम्हाला ज्ञान झालं असं समजायचं अँड वेन यू नो वेन यू हॅव एक्सपिरियन्स ऑफ युझिंग युअर नॉलेज देन इट बिकम्स ए विजडम ओके आणि हे विजडम ज्याच्याकडे आहे त्याला म्हणतात अर्क या विश्वात काय चालू आहे या संपूर्ण विश्वाचा डेटा सूर्याकडं आहे तो डेटा कशाचा आहे कोणाचा आहे किती जुना आहे याची सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन देखील त्याच्याकडे आहे आणि ती इन्फॉर्मेशन कशी वापरायची आणि ती त्या इन्फॉर्मेशनचं काय करायचं याचं नॉलेज देखील त्याच्याकडे आहे आणि ते नॉलेज त्या सूर्यानं असंख्य वेळेला वापरून देखील पाहिलेलं आहे त्यामुळं अशा अनुभवसमृद्ध आणि बुद्ध झालेल्या अशा सूर्याला आपण अत्यंत आदरानं म्हणणार आहोत की ओम रौम अर्काय नमहा सगळी नावं काय घेता येत नाहीत पण ही नावं घेत घातलेले सूर्यनमस्कार म्हणजे एक प्रकारचं आपलं ग्रॅटिट्यूड जर्नल आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येक नाव घेत असताना आपण ग्रॅटिट्यूड बरोबरच आपण सूर्याविषयी असलेली आपली एक एक भावना ही उद्दीपित करणार आहोत आता विचार आणि भावना यांच्यामधलं नातं म्हणजे थोडंसं सा हे सॅटेलाईट आणि रॉकेट त्याला वाहून नेणाऱ्या रॉकेट यांच्यामधल्या नात्यासारखं आहे आता इथं विचार म्हणजे काय तर इथं विचार म्हणजे सॅटेलाईट आहे आणि भावना म्हणजे त्याच्यामागचं रॉकेट आहे तर सॅटेलाइट हा अतिशय जोरानं जमिनीवरून वर घेऊन जाणे हे जसं रॉकेटचं काम असतं आणि मग एकदा सॅटेलाईट एका कक्षेमध्ये स्थिर झाला किंवा असं रॉकेट त्या सॅटेलाईटपासून हळूहळू वेगळं होऊन विजून जातं अगदी तसंच अगदी तसंच आपल्या सूर्याविषयी असलेल्या ज्या काही चांगल्या आणि अतिशय ग्रॅटिट्यूडनं युक्त अशा विचारांना अधिक वेगानं आपल्या मनाच्या सोशल नेटवर्कमध्ये घेऊन जायचं असेल आत खोलवर नेऊन सोडायचं असेल तर आपल्या सूर्याप्रती असलेल्या अत्युच्च अशा भावना आपल्याला ती करून देणार आहेत ती मदत करून देणार आहेत थोडक्यात म्हणजे प्रत्येक नावाशी जोडलेल्या एकेका भावनेमुळं आपल्या आपल्या ग्रॅटिट्यूडच्या विचारांना अजून बळ प्राप्त होणार आहे आणि यातून यातून ग्रॅटिट्यूडमधून मिळणारे शारीरिक मानसिक आणि आत्मिक फायदे हे शतगुणित होत जाणार आहेत ही एक अतिशय चांगली प्रोसेस आहे ही एक अतिशय जमेची बाब आहे मी विवेकानंद म्हणतात की टू बी स्पिरिच्युअल वन must बी जंटल अँड being जंटल इज नॉट being सॉफ्ट or वीक Being जंटल इज ऑल about uh, getting more and more refined in every form of life. म्हणजे आपण जे करतो ते कालच्यापेक्षा आज मी चांगलं करत जायला पाहिजे याला ते अध्यात्म म्हणतात तर सकाळी उगवणारा सूर्य हा माझा आद्य निर्माता आहे याची मला एकदा खात्री पटली आपल्या अज्ञानावर मात करण्यासाठी आपला शोध घेत तो इथं माझ्या दाराशी आलेला आहे हा मोठा जगद्गुरू आहे आता माझ्यासमोर प्रत्यक्ष आला आहे तर त्याला नमस्कार करायला आता मला इतर कुठल्याही शक्तीची कसलीही गरज पडणार नाही आणि या सर्वातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपलं सरकॅडियन क्लॉक परत मिळणार आहे त्या सरकॅडियन क्लॉक पाळणाऱ्या त्याच्या मुलाबाळांना जन्मभर पाळून घ्यायला तो पुष्णी समर्थ आहे आणि तीच आणि तीच आपल्या संपूर्ण आयुष्याची आरोग्याची नांदी असणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या चांगल्या शिक्षकाची व्याख्या करत असताना विल्यम आर्थर वॉर्ड म्हणतात की द मेडिओकर टीचर टीचेस द गुड टीचर गुड टीचर एक्सप्लेन्स म्हणजे तो समजावून सांगतो अँड द सुपिरियर टीचर डेमॉन्स्ट्रेट्स सुपिरियर टीचर तुम्हाला करून दाखवतो तु।

त्याला धन्यवाद द्या आणि त्याच्यासारखे व्हा यापेक्षा सहोदराला अजून अजून काय सांगावं शुभम होतो धन्यवाद